Now, in this session, we shall do a composition, My Home. This is useful for class 5 to 7. Now, let us proceed. Now, when we are describing my home, or sometimes we write my house. Kadhi kadhi apan lito my home, or kadhi kadhi lito my house. House, manje construction cha baddal, ki jacha madhe kai jivala vagare nahi, asha vedela apan house shabd vaparto. ओके आणि होम म्हणजे ज्यामध्ये आपण राहत आहोत, आपलं घर ज्याला आपण म्हणतो. ओके, फ्लॅट म्हणणं किंवा एखादं घर जर रिकामं असेल, देन वी रेफर इट टू ॲज अ हाऊस. ओके, त्यावेळेला आपण म्हणू शकतो. एखाद्या गोष्टीची लोकेशन दाखवायची असेल, त्यावेळेला आपण हाऊस हा शब्द वापरतो. होम म्हणजे जास्त म्हणजे व्यक्तीच्या भावना ज्यामध्ये गुंतलेल्या आहेत, किंवा जिथे व्यक्ती राहत आहे. देर आर सम लाईक रिलेशनशिप्स आर देअर. ओके, रिलेशन्स आर देअर. ओके, देन वी कॉल इट ॲज अ होम. त्यावेळेला आपण रेफर होम करतो. कसा निबंध लिहिणार आहेत तर एक डोबळ आपले काही पॉइंट्स मी इथे दिलेले आहेत. फर्स्ट यू विल राईट द लोकेशन, म्हणजे नेमकं तुमचं घर जे आहे ते कुठे आहे, वेअर इट इज सिच्युएटेड. नेक्स्ट इज एंट्रन्स, म्हणजे घराच्या आत येताना तुम्हाला कसं वाटत आहे, काहीतरी त्याच्या एंट्रन्सबद्दलचं तुम्ही एक दोन वाक्य लिहू शकता. डिस्क्राईब द नॉन लिव्हिंग थिंग्स, म्हणजे ज्या निर्जीव गोष्टी आहेत, मग प्रत्येक रूममधलं किती रूम्स आहेत, प्रत्येक रूम मध्ये काय फर्निचर आहे, कसं ते डेकोरेट केलेलं आहे, दॅट यू कॅन डिस्क्राईब. आणि नंतर येतं लिव्हिंग थिंग्स, म्हणजे तुम्ही जे काही मेंबर्स ऑफ द फॅमिली आहात, जे लोक तिथे राहतात, ओके, जे व्यक्ती तिथे राहत आहेत, म्हणजे त्या कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यामधल्या जे काही बॉन्डिंग आहे त्याबद्दल शेवटचा पॅसेज. ओके, किंवा तुम्हाला जे घर आवडतं, किंवा तुमचे घराबद्दलच्या असणाऱ्या फिलिंग्स, हे लिव्हिंग थिंग्स मध्ये शेवटी लिहायचं आहे. आय हॅव रिटन हिअर अ फ्यू लाईन्स. थोडासा माझा जो एसे आहे तो थोडासा लॉंग झालेला आहे. ओके, फॉर क्लास 5 and 7 थोडा लॉंग झालेला आहे. बेसिकली का लॉंग झालेला आहे, बिकॉज आय वॉन्ट चिल्ड्रन टू एक्सप्रेस themselves. माझी फार इच्छा असते की विद्यार्थ्यांनी न घाबरता छोटे छोटे जास्तीत जास्त सेंटेन्सेस करावे, आणि त्यांच्या ज्या काही इमोशन्स आहेत, म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या भाषेमध्ये, इंग्लिश भाषेमध्ये त्यांना व्यक्त करता यावी, दॅट इज द ओनली पर्पज. आणि वेगवेगळे शब्द त्यांना कळावेत म्हणून मी जास्त थोडस लांबल्यासारखं पण होतं. बट आय वॉन्ट देम टू रिअलाइज दस की इंग्लिशमध्ये एखादी गोष्ट अभिव्यक्ती करणे अवघड नाही. सो लेट अस स्टार्ट. ओके, सुरुवात करूया. माय होम. सी हॅव स्टार्टेड. आय एम हौशा. वेलकम टू माय होम. मेरे घर में आपका स्वागत है. माय हाऊस इज इन लोटस रेसिडेन्सी. ओके, माझं जे घर आहे ते लोटस रेसिडेन्सी माणिक कॉलनीमध्ये आहे. ॲट द एंट्रन्स, कॉमा एंट्रन्स म्हणजे त्याच्या मुख्य, ज्या वेळेला तुम्ही एंट्री करता त्यावेळेला मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ, वी हॅव रेड अँड येलो हँगिंग पॉट्स नियर द डोअर्स. ओके, पॉट्स म्हणजे तुम्ही ज्या वेळेला येता, हे मी अक्षरशः माझ्याच घराचं वर्णन केलेलं आहे, की तुम्हाला हँगिंग पॉट्स दिसेल. नियर द डोअर सिल. ओके, डोअर सिल म्हणजे उंबरठा, म्हणजे उंबरठ्याजवळ. माय मदर ड्रॉज इन्व्हायटिंग रंगोली. इन्व्हायटिंग याने बहुत ही आकर्षित करणे वाली, मोहित करणे वाली, ऐसा वर रंगोली निकालती है छोटी सी. देअर इज अ नेम प्लेट. ओके, एक नेम प्लेट दिसेल तुम्हाला विथ द नेम्स ऑफ फॅमिली मेंबर्स. आणि त्यावरती आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्स, पीपल असा शब्द वापरायचा नाहीये. ओके, माय हाऊस इज ऑन थर्ड फ्लोअर. माझं जे घर आहे ते तिसऱ्या मजल्यावर आहे. वी हॅव अ स्पेशल डोरबेल. आमची डोरबेल सुद्धा एका वेगळ्या प्रकारची आहे, विथ अ स्वीट डिंग डॉंग साऊंड. द हाऊस हॅज अ सेफ्टी डोर as well as wooden door with door eye. म्हणजे बघा, आता घराला आहे त्या त्या वेळेला आपण has आणि have ही construction वापरतोय, आणि ही construction पक्की समजणं आणि त्याचं ऍप्लिकेशन करणं योग्य ठिकाणी, दॅट इज व्हेरी इसेन्शियल. सो द हाऊस हॅज, म्हणजे घराला आहे, अ सेफ्टी डोर ॲज वेल ॲज वुडन डोर विथ डोर आय. तुम्ही मालूम आहे दरवाजे को एक डोर आय होती है. द डोर ओपन्स इन लिव्हिंग रूम. टेक केअर, द डोअर ओपन्स म्हणजे एस, ओके, सफिक्स असायलाच पाहिजे. इन लिव्हिंग रूम टू द राईट, ओके, म्हणजे उजवीकडे. वी हॅव अ स्मॉल मनी प्लांट अँड फिश टँक. त्याच्या उजवीकडे ज्या वेळेला तुम्ही डोअर उघडून
लिव्हिंग रूम मध्ये याल, तिथे एक छोटस मनी प्लांटच प्लांट आहे आणि फिश टँक. माय हाऊस हॅज, बघा कन्स्ट्रक्शन कशी आहे की माझ्या घराला आहेत फोर रूम्स. मग कोणते आहेत? डॅश लिव्हिंग रूम, किचन अँड टू बेडरूम्स. द रूम्स आर स्पेशस, ओके, ऐसपैस आहेत, मोठे आहेत, विथ बिग टू विंडोज. आता प्रत्येक रूमचं वर्णन करण्यापेक्षा मी काय केलंय, प्रत्येक रूमला द रूम्स आर, बघा वाक्यरचना बघा की रूम्स आहे, देन यू यूज टू बीज फॉर्म. स्पेशस विथ बिग टू विंडोज, द रूम्स आर, प्रत्येक रूमला वेगळं म्हणण्याऐवजी सगळेच रूम्स वेल लाईटेड अँड वेल ऑर्गनाइज्ड, अतिशय नीट नेटक्या. वेल लाईटेड म्हणजे उजेड वगैरे व्यवस्थित येतो. देअर आर हँगिंग प्लांट्स इन द विंडोज, प्रत्येक खिडकीमध्ये हँगिंग प्लांट्स आहेत. माय हाऊस इज व्हाईट वॉश्ड, त्याला म्हणजे रंग दिलेला आहे. देअर इज अ क्यूट क्लॉक ऑन द वॉल, ऑन द वॉल एक सुंदरसं घड्याळ आहे. ओके, अट्रॅक्टिव्ह कर्टन्स म्हणजे जे काही अतिशय आकर्षक असे पडदे आहेत. एनहान्स द ब्युटी, एनहान्स किंवा तुम्ही ॲड्स, बघा कर्टन्स अनेक वचन असल्यामुळे मी त्याला एनहान्सेस असं न लिहिता एनहान्स द ब्युटी, म्हणजे इट ॲड्स, म्हणजे माझ्या घराच्या सौंदर्यामध्ये भर घालतात. ओके, त्यामुळे माझ्या घराचं सौंदर्य जास्त सुंदर दिसतं माझं घर. द फ्लोअर हॅज स्पार्टिक स्टाईल, द फ्लोअर म्हणजे माझी जी काही जमीन आहे, द फ्लोअर, त्याला स्पार्टिक्सच्या टाईल्स बसवलेल्या आहेत. फ्लोअर इज कवर्ड विथ अ ब्युटिफुल सॉफ्ट कार्पेट, आणि अतिशय सुंदर अशा कार्पेटनी ते कव्हर केलेले आहे. माय हाऊस फेसेस द ईस्ट, माझ्या घराचं तोंड जे आहे ते पूर्वेकडे असल्यामुळे सो वी कॅन सी सनराइज फ्रॉम फ्रंट डोअर अँड सनसेट फ्रॉम बाल्कनी, म्हणजे बाल्कनीमधून आम्हाला सनसेट दिसतं तर पुढून आम्हाला सूर्योदय दिसतो. वी हॅव अ रिव्हर व्ह्यू फ्रॉम द विंडोज, आणि खिडकींमधून आम्हाला रिव्हर व्ह्यू म्हणजे रिव्हर्स दिसते. ऑल द रूम्स आर डेकोरेटेड टेस्टफुली, एकेका रूमला न घेता मी ओव्हरऑलच घेतलेले आहेत, अदरवाईज द एसे विल बी व्हेरी लॉंग. ऑल द रूम्स आर डेकोरेटेड टेस्टफुली, टेस्टफुली एस्थेटिकली, अतिशय रुची लक्षात घेऊन मी त्या डेकोरेट केलेल्या आहेत. वी हॅव ऑल द मॉडर्न अमेनिटीज, बघा असे जे शब्द आहेत, दिस इज कॉल्ड एज अ रजिस्टर. त्या त्या संदर्भामध्ये तसे तसे शब्द जर आपल्याला वापरता आले तर समजायचं की आपल्या भाषेमध्ये आपल्याला भाषा चांगली अवगत आहे. मॉडर्न अमेनिटीज म्हणजे सगळ्या ज्या काही सोयी आहेत एका फ्लॅटमध्ये असायला पाहिजे, म्हणजे 24 तास पाणी असेल, किंवा आपण म्हणूया इलेक्ट्रिसिटी आहे चांगल्या प्रकारची, किंवा गॅस वगैरे उपलब्ध आहे, पाईपने गॅस वगैरे उपलब्ध आहे, अशा प्रकारच्या ज्या काही अमेनिटीज आहेत, किंवा गार्डन असेल, बाजूलाच टेम्पल वगैरे असतं, स्विमिंग पूल असतं, त्यावेळेला आपण काय म्हणतो, दॅट ऑल द अमेनिटीज हा शब्द वापरतो, मीन्स ऑल द फसिलिटीज. द स्विंग इन द बाल्कनी इज माय फेवरेट प्लेस, आमच्या बाल्कनीमध्ये असणारं स्विंग एक झोका आहे छोटासा, आणि ती माझी फेवरेट जागा आहे. माय होम गिव्स, देखो यहाँ पर माय होम गिव्स, गिव्सला एस लागलेला आहे, म्हणजे क्रियापदाला वर्तमान काळामध्ये इन द प्रेझेंटेन्स यू हॅव आयदर एस ऑर ई एस सफिक्स, ते जोडायला विसरायचं नाही. माय होम गिव्स मी अफेक्शन अँड वॉर्म्थ, म्हणजे माझ्या घरामधून मला अतिशय प्रेम आणि उबदारपणा मिळतो. We all take great pains to keep our house clean, neat and beautiful. Okay, we all take. We, अनेक वचन आहे, आम्ही सगळेच जण घेतो great pains. फक्त pain असलं तर दुखणे, आणि pains असेल याचा अर्थ efforts. आम्ही सगळेच जण प्रयत्न करतो. Okay, we take great pains. इथे pains असेल अनेक वचन, त्याचा अर्थ प्रयत्न करतो. To keep our house clean, neat and beautiful. आमचं घर स्वच्छ नीट नीटक आणि सुंदर ठेवण्यासाठी आम्ही सगळेच जण प्रयत्न करतो. माय होम इज माय फर्स्ट स्कूल, बघा प्रत्येकाचं घर ही त्याची प्रत्येकाची पहिली शाळाच असते. आय लर्न्ड द फर्स्ट स्टेप ऑफ माय लाईफ ॲट माय होम, माझ्या आयुष्याचं जे पहिलं पाऊल आहे ते मी माझ्या घरातच शिकलेली आहे. माय न्यूमरस गुड मेमरीज आर ऑफ माय होम, न्यूमरस दॅट इज एन नंबर ऑफ मेनी मेनी,
ओके खूप साऱ्या माझ्या ज्या काही चांगल्या आठवणी आहेत त्या घराशी संबंधित आहे किंवा घराशी आहेत. वी शेअर आर फिलिंग्स विथ इच अदर. आम्ही आमच्या ज्या काही भावना आहेत त्या एकमेकांशी शेअर करतो, एकमेकांना सांगतो. वी हॅव डीप सेन्स ऑफ कॉपरेशन अँड युनिटी. आमच्यामध्ये अतिशय कॉपरेशन म्हणजे एकमेकांना सहकार्य करण्याची आणि एकीची भावना आहे. वी कॉपरेट इच अदर विथ आणि आम्ही एकमेकांना सहकार्य करतो. विथ हार्ट अँड सोल वी केअर फॉर इच अदर आणि आम्ही एकमेकांची काळजी घेतो. आता हे सगळं झालंय लिव्हिंग थिंग्स बद्दल, म्हणजे आमच्या घरातले जे लोक आहेत त्यांचं कसं बॉन्डिंग आहे. शेवटी फक्त आपल्या शाळा म्हणजे घराबद्दलच्या भावना सांगायच्या. आय फील सेफ सिक्युअर अँड रिलॅक्स्ड अँड हॅपी ॲट होम. मला अतिशय सुरक्षित रिलॅक्स्ड एकदम असं आरामदायी कम्फर्टेबल वाटतं आणि आनंदी वाटतं घरात आल्यानंतर. माय होम इज द स्वीटेस्ट प्लेस इन द वर्ल्ड. माझं घर हीच माझ्यासाठी सगळ्यात म्हणजे सर्वात आवडती जागा आहे या पूर्ण जगामध्ये. पॅराडाईज ऑन द अर्थ. पॅराडाईज म्हणजे नंदनवन आपण असं म्हणूया, किंवा हा पृथ्वीवरचा माझा स्वर्गच आहे. आय लव्ह माय होम. आय एम प्राऊड ऑफ इट. मला माझ्या घरावरती माझं खूप प्रेम आहे आणि मला त्याचा सार्थ असा अभिमान आहे. आता हा जो काही मी निबंध लिहिलेला आहे ओके तो तर लिहिलेला आहे, पण कधी कधी मला असं वाटतं की थोडासा काहीतरी तो थोडासा अवघड तर नाही झाला. जर पाचवीचे वगैरे विद्यार्थी असतील किंवा त्यांना प्रत्येक गोष्ट छोटी छोटी पण वाक्य त्यांनी केली, पण लिहिण्यासाठीचं डेअरिंग करणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी खूप वाक्य करावीत छोटी छोटी असं मला वाटतंय. आणि मी हे थोडंसं लॉंग थोडंसं म्हणजे थोडंसं त्याचा दर्जा कमी करण्याचा प्रयत्न करून ही पण अजून काही वाक्य लिहिलेली आहेत. व्हॉट आय वॉन्ट इज दॅट दॅट एक्सप्रेस युअर सेल्फ. एक्सप्रेस किंवा वाक्यरचना विद्यार्थ्यांनी शिकली पाहिजे. आता इथे परत मी वाचत आहे. माय होम आय एम प्रसाद. माय हाऊस इज इन द मोस्ट कविटेड एरिया. आता कविटेड मतलब हा पण चांगला शब्द आहे. कविटेड म्हणजे सगळ्यांनाच आवडणारा, सगळ्यांनाच असं वाटतं की बाबा या भागामध्ये आपलं घर असावं. कविटेड म्हणजे वॉन्टेड बाय एव्हरी वन, सॉट आफ्टर, द मोस्ट सॉट आफ्टर. येस, सगळ्यात कविटेड एरियामध्ये आहे म्हणजे प्रत्येकाला जिथे घर असावं असं वाटतं अशा भागामध्ये माझं घर आहे. मार्केट, स्कूल अँड रेल्वे स्टेशन आर ऑन वॉकिंग डिस्टन्स. आता तुम्हाला कळेल की का हा कविटेड एरिया आहे, कारण बाजार असेल किंवा माझी शाळा आहे किंवा रेल्वे स्टेशन आहे, ज्या काय म्हणजे ज्या अमेनिटीज आहेत किंवा ज्या गोष्टी माणसाला जवळपास हव्या असतात त्या सगळ्या वॉकिंग डिस्टन्सवर आहेत, चालण्याच्या अंतरावर आहेत. इट इज इन लोटस रेसिडेन्सी. माय हाऊस इज ऑन थर्ड फ्लोअर. इट इज 1 BHK स्मॉल अँड स्वीट होम. ते एक 1 BHK असणारं अतिशय छोटं पण क्यूट 1 असं घर आहे. वी 4 फॅमिली मेंबर्स लिव्ह इन इट. आम्ही 4 सदस्य तिथे राहतो. देअर इज अ नेम प्लेट अँड आर नेम्स ऑन इट. एक नेम प्लेट आहे, त्यावरती आमची नावं लिहिलेली आहेत. ऍट द एंट्रन्स कॉमा देअर आर अ फ्यू हँगिंग प्लांट्स. छोटे छोटे वाक्य करा. टू द लेफ्ट डावीकडे देअर इज अ शू रॅक. डावीकडे शू रॅक आहे. देअर आर टू डोर्स, सेफ्टी डोर अँड वुडन डोर. द वुडन डोर हॅज, बघा त्या दाराला आहे डोर आय, त्याला डोर आय आहे. वी हॅव अ स्वीट म्युझिकल डोर बेल. अतिशय सुंदर असं संगीत देणारी डोर बेल आहे. वी हॅव म्हणजे आमच्याकडे आहे अ ब्युटिफुल तोरण ओव्हर द डोअर वे, म्हणजे दारावरती सुंदर असं, बघा ओव्हर द डोअर वे म्हणजे दारावर सुंदर असं तोरण टांगलेलं आहे. माय मदर ड्रॉज, बघा माय मदर ही शी इट असेल तर आपण क्रियापदाला एस सफिक्स लावायला विसरायचं नाही. माय मदर ड्रॉज अ ब्युटिफुल रंगोली नियर द डोअर सिल. ओके माझी आई डोअर सिल कडे अतिशय
डोरसिल याने उंबरठ्यावर छान रांगोळी आखते, तुम्हाला म्हणजे किंवा काढते बघा, असे लिखते हैं ना, या श्रीराम लिखते हैं या लक्ष्मीच्या पाऊल वगैरे काढतो. देअर इज अ होली तुलसी वृंदावन, होली याने पवित्र असं तुळशीचं वृंदावन आहे. माय मदर लाइट्स अ लॅम्प एव्हरी इव्हनिंग, दर संध्याकाळी ती तिथे दिवा लावते. वी फील व्हेरी प्लेझंट, आम्हाला अतिशय प्रसन्न वाटतं. द डोअर ओपन्स इन टू द लिव्हिंग रूम, द डोअर लिव्हिंग रूम मध्ये उघडतं. वेलकम, डू कम इन. ओके, आता मी असं दाखवलंय जसं काही खरंच तुम्ही एंट्रन्सवर उभे होता, आता तुम्ही काय केलंय, घरात या. वेलकम, स्वागत आहे तुमचं. डू कम इन, ओके, डू कम इन अशी वाक्यरचना एखाद्याला विनंती करताना किंवा थोडंसं स्ट्रेस देत असताना, या आत या ना असं, ओके, त्यावेळेला आपण अशी वाक्यरचना वापरतो. कम इन म्हणजे ऑर्डर दिल्यासारखं वाटतं, डू कम इन म्हणजे जोर दिल्यासारखं पण वाटतं आणि नम्र पण वाटतं. लिव्हिंग रूम इज लाईट ग्रीन, ऑर यू कॅन राईट लिव्हिंग रूम इज पेंटेड लाईट ग्रीन, म्हणजे त्याचा रंग मी सांगितलाय. इट हॅज टू बिग विंडोज, म्हणजे लिव्हिंग रूम ला आहे, वाक्यरचना बघा, इट हॅज, ओके, इट इज वेल लाईटेड अँड एअरी, अतिशय चांगला उजेड आहे आणि एअरी हवा, वेंटिलेशन पण चांगला आहे. देअर आर फ्लावरिंग प्लांट्स इन द विंडो, ओके, विंडोज मध्ये फ्लावरिंग प्लांट्स आहेत. देअर इज अन एअर बेल इन द विंडो, विंडो मध्येच एअर बेल लावलेली आहे. इट टिंकल्स, ओके, तिचा छान नाद आवाज ऐकू येतो. विथ विंड, वारा वाहतो त्यावेळेला छान तिचं टिंकलिंग ऐकू येतं. देअर इज अ सोफा, टू चेअर्स, सोफा आहे, चेअर आहे, टेलिव्हिजन अँड टीपॉट. वी हॅव डेकोरेटेड ईच वॉल विथ डी आय वाय, डी आय वाय, डू इट युअर सेल्फ, म्हणजे स्वतःच आम्हीच अनेक वस्तू तयार करून आमच्या ज्या काही भिंती आहेत त्या डेकोरेट केलेल्या आहेत. ऑन द फ्रंट वॉल, समोरच्या भिंतीवरती देअर इज अ क्यूट क्लॉक, अतिशय सुंदर असं तुम्हाला क्लॉक दिसेल. ऑल द थिंग्स आर मेड बाय अस, म्हणजे सगळ्या डेकोरेशनच्या ज्या काही वस्तू आहेत तर आम्हीच घरातल्या सदस्यांनी केलेल्या आहेत. देअर इज अ सीलिंग फॅन, ओके, तुम्हाला एक सीलिंग फॅन दिसेल. द फ्लोअर इज प्लेन, प्लेन वन, ओके, फ्लोअर जी काही फ्लोअरिंग आहे म्हणजे जो जमीन आहे ती आपली प्लेन साधी आहे. वी स्प्रेड अ मॅट ऑन इट, आम्ही त्यावरती चटई अंथरतो. लिव्हिंग रूम इज स्पेशल फॉर अस, लिव्हिंग रूम ही आमच्यासाठी खास खोली आहे. वी वेलकम गेस्ट इन इट, पाहुण्यांचं आम्ही या खोलीत स्वागत करतो. वी वॉच टेलिव्हिजन टुगेदर, इथे बसून आम्ही टीव्ही पाहतो. वी चॅट विथ इच अदर, आम्ही गप्पा मारतो. समटाइम्स वी प्ले कॅरम अँड कार्ड्स इन लिव्हिंग रूम्स, कधी कधी आम्ही हे गेम सुद्धा खेळतो. डू कम इन, अजून थोडेसे आत या. द लिव्हिंग रूम लीड्स टू किचन, लिव्हिंग रूम मधून जो काही मार्ग जातो तो किचन कडे. आता पुढची जी काही खोली आहे ती किचन आहे. इट हॅज येलो अँड ग्रीन कलर कॉम्बिनेशन, इथे पिवळा आणि हिरवा रंगाचं कॉम्बिनेशन आहे. देअर इज फ्रिज, किचन ट्रॉली, कबर्ड अँड डायनिंग टेबल, इथे या सगळ्या वस्तू आहेत. आई कुक्स टेस्टी मील फॉर अस इन द किचन, ओके, ती अतिशय मील म्हणजे स्वयंपाक करते, ओके, आमच्यासाठीचं जेवण तयार करते इथे. वी ऑल हेल्प हर इन कुकिंग, आम्ही सुद्धा तिला कुकिंगमध्ये मदत करतो. इन द राईट कॉर्नर, आता उजवीकडे वी हॅव देवघर, उजवीकडे देवघर आहे. आर देवघर इज ऑलवेज नीट अँड टायडी, देवघर अतिशय व्यवस्थित असतं. माय बाबा डज पूजा, ओके, माझे जे बाबा आहेत ते पूजा करतात. डू कम इन साइड, बरं अजून आत या पाहू. टू द राईट, त्याच्या उजवीकडे तुम्हाला इज अ बेडरूम, उजवीकडे एक बेडरूम आहे. टू द लेफ्ट इज वॉशरूम अँड बेडरूम, सॉरी सॉरी, वॉशरूम अँड आय वॉन्टेड टू राईट ऍक्च्युली बाथरूम, सो आय हॅव कमिटेड अ मिस्टेक, ओके, इन्स्टेड ऑफ रायटिंग आय हॅव कॉपीड इट,
रॉन्ग ओके मी लिहिताना ते चुकलेलं आहे वॉशरूम अँड बाथरूम इन द बेडरूम वी हॅव अ डबल बेड बेडरूम मध्ये डबल बेड आहे अँड कबर्ड्स अँड लॉफ्ट बघा असा माळा असतो लॉफ्ट केलेलं असतं घराच्या तिथे ओके त्याला म्हणायचं माळ्याला म्हणायचं लॉफ्ट दिस रूम इज पिंक ही रूम पिंक आहे माय स्टडी टेबल फेसेस द बाल्कनी आणि माझं जे स्टडी टेबल आहे ते बाल्कनीकडे तोंड करून आहे इन द बाल्कनी वी हॅव मेनी फ्लावरिंग प्लांट्स बाल्कनीमध्ये सुद्धा अनेक रोपं वगैरे लावलेली आहेत इन द लेफ्ट कॉर्नर इज वॉशिंग मशीन डाव्या कोपऱ्यामध्ये वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे देअर इज क्लॉथ लाईन ओके क्लॉथ लाईन क्लॉथ लाईन ओके म्हणजे कपडे सुकवण्याची दोरी आहे वी कीप ग्रेन अँड वॉटर फॉर बर्ड्स ओके बघा प्रत्येकाच्या घरामध्ये आपण हे सगळं करत असतो आपण आम्ही काय करतो ग्रेन धान्य आणि पाणी तिथे पक्ष्यांसाठी ठेवतो किंवा आपण लिहू शकतो वी हॅव वॉट वी कॅन से बर्ड फीडर असं पण म्हणतात बर्ड फीडर म्हणजे पक्ष्यांसाठी दाणा ठेवण्यासाठीचं एक विशिष्ट असं एक चौकोनी असतं किंवा एखादा डबा ठेवलेला असतो फ्रॉम बाल्कनी वी गेट गार्डन अँड टेम्पल व्ह्यू असं आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या घरामध्ये आहेत ज्या आपण रोज एक्सपिरियन्स करत आहे त्याचं वर्णन विद्यार्थ्यांनी करायचं आहे ओके व्हेरी स्मॉल स्मॉल इझी इझी सेंटेन्सेस इथे मी काही वर्ड्स लिहिलेले आहेत इथे मी वर्ड्स का लिहिलेले आहेत ऑफकोर्स तुम्ही याला एक तरी एक पॅसेज तरी मेंबर्स बद्दलचा किंवा त्यांचं काय बॉन्डिंग आहे तो ऍड करायचा आहे दिस वन जस्ट की कसे छोटे छोटे वाक्य विद्यार्थी करू शकतात आणि त्यांच्या घराचं हुबेहूब वर्णन ते करू शकतात नाउ दीज आर द वर्ड्स यू शुड नो स्पेशियस ऐसपैस एंट्रन्स म्हणजे येण्याचं प्रवेशद्वार डोअरसिल उंबरठा इन्व्हायटिंग आकर्षक नेम प्लेट म्हणजे ज्याच्यावरती नावं लिहिलेली आहे फॅमिली मेंबर्स लिहायचं पीपल नाही डोअर बेल म्हणजे घंटा असायची आपली डोअर आय म्हणजे दारावरती असं नाही का डोअर आय असते ज्याच्यामधून आपल्याला बाहेरचं दिसतं सेफ्टी डोअर वेल लाईटेड म्हणजे व्यवस्थित उजेड असणारा वेल ऑर्गनाइज नीट नेटकं हँगिंग प्लांट्स म्हणजे लटकणारे प्लांट्स कर्टन्स पडदे कार्पेट रिव्हर व्ह्यू म्हणजे रिव्हरचा व्ह्यू दिसणारा टेस्टफुली अतिशय रुचीपूर्ण पद्धतीने अमिनिटीज म्हणजे सुखसोयी डेकोरेट सजवणे फेवरेट म्हणजे आवडतं अफेक्शन वॉर्म्थ न्युमरस विथ हार्ट अँड सोल अतिशय मनापासून पॅराडाईज नंदनवन ऑन वॉकिंग डिस्टन्स चालण्याच्या अंतरावर कविटेड म्हणजे सगळ्यांनाच हवं हवंसं वाटणारे ओके अशा रीतीने आपण हा माय होम हा जो एसे पूर्ण केलेला आहे विद्यार्थ्यांनी तो दोन्हीही लिहायचे आहेत वहीमध्ये आणि जास्तीत जास्त स्वतःची वाक्यरचना करण्याचा कॉन्फिडन्स मिळवायचा आहे थँक्यू व्हेरी मच वी स्टॉप ओव्हर हियर हॅव अ नाईस डे